नमस्कार, मी जया फुडी फॅमिली मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते। सगळीकडे दिवाळीचं आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण सुरू झालेलं आहे, सामान भरणे, खरेदी। तर मी दिवाळी स्पेशल व्हिडिओ मध्ये असेच काही तुम्हाला टिप्स देणार आहे। आणि सगळा फराळ तर आपण बनवणारच आहोत, पण त्याचबरोबर सगळ्या फराळा सोबत की कसा बनवायचा, शंकरपाळी कसे बनवायचे, लाडू कसे बनवायचे, करंजी कशी बनवायची, जो काही दिवाळीचा सगळा फराळ आहे त्या सगळ्या फराळामध्ये मी छोटछोट्या अशा टिप्स देणार आहे। टिप्स म्हणजे असं की प्रमाण किती घ्यायचं, किती प्रमाण घ्यायचं लाडूचं, किती म्हणजे साखर किती घ्यायची, काय तूप किती घ्यायचं, असं सगळं प्रमाण मी सगळं सांगणार आहे। तर आजपासून हे सगळे जे दिवाळी स्पेशल व्हिडिओ मी बनवणार आहे, तर तुम्ही नक्की पहा हे सगळे व्हिडिओ, तुम्हाला नक्कीच गृहिणींना मदत होईल। आणि त्याचबरोबर सगळ्याच गृहिणींची, माझ्या मैत्रिणींची अशी खूप धावपळ चालली आहे, साफसफाई करायची आहे, किराणा सामान भरायचं आहे, खरेदी करायची आहे, पण त्या रांगोळ्या, सजावट, सगळीच अशी धावपळ सुरू असल्यामुळे मी हा व्हिडिओ स्पेशल गृहिणींसाठी घेऊन आली आहे। की मी आजचा जो व्हिडिओ बनवणार आहे, आजच्या व्हिडिओमध्ये मी बेसिक तयारी कशी करायची किंवा आपण काय करून तयारी ठेवू शकतो की त्यामुळे आपल्याला फराळाचं हे पदार्थ करण्यामध्ये सोपं पडेल किंवा आपल्याला त्याची मदत होईल, अशा मी काही टिप्स घेऊ। तर नक्की व्हिडिओ बघा, व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा, शेअर करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला ह्या टिप्स आणि हे कसं वाटलं सगळं। सर्वात पहिल्यांदा आपल्या घरातल्या मंडळींना कोणते कोणते दिवाळीचे पदार्थ आवडतात त्यानुसार आपल्याला लिस्ट बनवून घ्यायची आहे सामानाची। तर मी इथे अशा प्रकारे सामानाची लिस्ट बनवलेली आहे। घरामध्ये असलेले डाळी, तांदूळ यांना मी ऊन दिलेलं आहे। ऊन दिल्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये काही जर किडे वगैरे झाले असले तर ते मरून जातात आणि आपल्या डाळी, तांदूळ हे सगळं स्वच्छ होऊन जातं। आणि मी हे सगळं भाजणीसाठी त्याला एकदा ऊन दिलेलं आहे। चकली भाजणीसाठी मी या डाळ तांदूळांचा वापर करणार आहे। त्यानंतर बाजारातून आणलेलं असं खोबऱ्याच्या वाट्याच्या असतात, त्यांनासुद्धा मी ऊन दाखवलेलं आहे। ऊन दाखवल्यामुळे काय होतं की वाट्या एकदम कडक होतात आणि कडक झाल्यामुळे काय होतं की आपल्याला किसायला खूप सोपं पडतं। करंजीच्या सारणासाठी, करंजीचं जे आपण सारण करतो त्या सारणासाठी आपल्याला हे खोबरं उपयोगाला येतं। किंवा आपण तो चिवडा बनवणार आहे, चिवड्यासाठी आपल्याला खोबऱ्याचे पातळ काप करायचे आहेत, त्यासाठी हे खोबरं आपल्याला उपयोगी पडणार आहे। त्यानंतर इथे बघा, मी मार्केटमधून सामान भरले ते तुमच्यासोबत शेअर करते। ह्या कॅन्डल खूप सोप्या पडतात लावायला, म्हणून मी ह्या कॅन्डल बाजारातून आणल्यात। खूप स्वस्त आणि छान होतात ह्या कॅन्डल, लावायला पण सोप्या पडतं एकदम दिवाळीच्या दिवशी। अशा प्रकारे मी ह्या कॅन्डल्स आणलेल्या आहेत। त्यानंतर केलेला फराळ डब्यांमध्ये भरून ठेवण्यासाठी मोठे डब्बे, स्टीलचे काही डब्बे असे मी घासून ठेवलेले आहेत स्वच्छ। फराळ बनवण्यासाठी जे छोटे छोटे सामान आहे, जसं की खसखस आहे, चिवडा मसाला आहे, परत वेलची आहे, लाडूसाठी लागणारे मनुके, त्यानंतर ड्रायफ्रुट्समध्ये पिस्ता आणि चिवडा मसाला, बडीशेप, डाळे आणले चिवडा करण्यासाठी, तूप आहे, हे सगळं मी एका डब्यामध्ये हाताखालीच माझ्या मला सगळं एका डब्यामध्ये सापडेल म्हणून मी असं एका डब्यामध्ये भरून ठेवणार। किचनच्या कपाटामध्ये असं डब्यांच्या खाली काळं होतं म्हणून मी कार्डशीटचा पेपर असा चिटकवून ठेवलेला आहे, त्यामुळे कपाट आपलं काळं नाही होत डबे सरकवल्यानंतर। आता आपण करंजीच्या सारणासाठी खोबरं किसून घेऊया। मी इथे अर्धा किलोचं सारण बनवणार आहे। तर अर्धा किलो करंजीचं सारण बनवण्यासाठी इथे मी 1/4 किलो खोबरं किसून घेणार आहे। 1/4 किलोमध्ये साधारण 2 वाट्या 2 ते 2.5 वाट्या येतात, तर मी इथे 2 ते 2.5 वाट्या किसून घेणार आहे खोबरं।
पोह्यांचा चिवडा करण्यासाठी इथे मी खोबऱ्याचे पातळ पातळ काप करून घेणार आहे। खोबऱ्याचे पातळ असे काप करून घेणार आहे। त्यानंतर हे ड्रायफ्रूटचं जे हे असतं ते ड्रायफ्रूटच्या ह्याने पण आपल्याला खोबऱ्याचे पातळ काप करण्यामध्ये खूप मदत होते। अशा प्रकारे याचे पातळ काप करून घ्यायचेत आपल्याला। अशा प्रकारे आपण करंजीच्या सारणासाठी खोबरं किसून ठेवलंय आणि चिवडा करण्यासाठी पातळ खोबऱ्याचे कापसुद्धा करून ठेवलेत। आता आपण ड्रायफ्रूटचे असे तुकडे करून घेऊया किंवा ड्रायफ्रूटचे चॉप करून घेऊया। आपण बेसन लाडू रवा लाडू करण्यासाठी आपल्याला हे चॉप उपयोगाला येतात म्हणून मी अगोदरच हे ड्रायफ्रूटचे तुकडे करून ठेवते। तर हे बघा हे ड्रायफ्रूटचे चॉपर खूप छान आहे, याने खूप असे बारीक असे काप होतात ड्रायफ्रूटचे, खूप छान होतात। तर मी अशा प्रकारे करून ठेवणार आहे। वेलची भाजून घेण्यासाठी इथे मी लोखंडी तव्याचाच वापर करणार आहे। आता आपण वेलचीची पूड करून ठेवू जेणेकरून गोडाच्या पदार्थामध्ये याचा वापर होईल। वेलची भाजून त्याची पूड केल्याने ती काही महिने खराब होत नाही, तशी आहे तशीच राहते। सालीसकट वेलची पूड केल्याने चव आणि रंग दोन्ही सुंदर टिकून राहतात। सर्व बाजूंनी मीडियम गॅसवर आपल्याला वेलची अशी भाजून घ्यायची आहे। वेलचीला भाजताना असा एक असा म्हणजे वेलची फुगते, तर तसे फुगेपर्यंत आपल्याला ती वेलची पूर्णपणे भाजून घ्यायची आहे आणि भाजून झाल्यानंतर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतरच आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकून मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला वेलचीची बारीक पूड करून घ्यायची आहे। बघा किती छान रंग आलाय ना, एकदम मस्त रंग आलाय वेलची पावडरला आपल्या। त्यानंतर अशा छोट्या डब्बीमध्ये आपल्याला वेलची पूड भरून ठेवायची आहे। वेलची आपण ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलेली तर तीच वेलचीचा वास जाऊ नये म्हणून आपण पिठीसाखर सुद्धा लगेच करून घ्यायची आहे थोडीशी, जेणेकरून जो वेलचीचा वास आहे तो आपल्या पिठीसाखरेला टिकून राहील। त्यानंतर किसलेलं जे आपण खोबरं आहे ते सुद्धा एका आपल्याला डब्बीमध्ये भरून घ्यायचं आहे। इथे मी 2 ते 2.5 वाट्या खोबऱ्याच्या किसून घेतल्यात बारीक, हे बघा तुम्ही बघू शकता। त्यानंतर हे आपल्याला अशा प्रकारच्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आहे। सर्व साहित्य असं आपल्याला भरून ठेवायचं आहे जेणेकरून जेव्हा आपण फराळ करू त्यावेळेस हे सर्व आपल्याला उपयोगाला येईल। त्यानंतर चिवड्यासाठी आपण जे हे पातळ काप केलेले खोबऱ्याचे ते सुद्धा एका डब्यामध्ये भरून ठेवायचे, तसेच ड्रायफ्रूटचे जे आपण काप केलेले ते सुद्धा एका डब्बीमध्ये भरून ठेवायचे, जेणेकरून जेव्हा आपण फराळाला सुरुवात करू त्यावेळेस हे सर्व आपल्याला जिन्नस उपयोगाला येतील आणि आपलं काम खूपच सोपं होऊन जाईल। अशा प्रकारे वेलची पावडर, पातळ खोबऱ्याचे काप, ड्रायफ्रूटचे काप आणि खोबऱ्याचा किस आपण आता करून ठेवलेला आहे, त्यामुळे आता आपलं काम तर खूपच सोपं होणार आहे। कशा वाटल्या मग तुम्हाला या सर्व टिप्स आणि ट्रिक्स? आहे ना उपयुक्त? आवडल्या असतील तर लाईक करा आणि तुम्हीसुद्धा काय काय तयारी करता ते नक्की कमेंट करून सांगा। असेच दिवाळी स्पेशल फराळाचे व्हिडिओ पाहत राहा। ओके फ्रेंड्स, बाय बाय।